आद बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले बोले 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 माझी मने आज बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले ऐकून होतो महती पाहिली मंगल मूर्ती पतित पावन जगती तो हा लाडाचा गणपती मंगल रूप हे पाहुनी माझे मंगल रूप हे पाहुनी माझे भान हरपुनी गेले बोले 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 माझे मन आज बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले मिलिंद काय गाय रात्री तू घरी किती वाजता आलास ते तुला चांगलं ठाऊक आहे हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये मिलिंद रात्री तू घरी किती वाजता आलास अगं काय माझ्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती त्यामुळे उशीर झाला थोडासा रात्रीच्या 12 वाजण्याला तू थोडा का उशीर म्हणतोस काय चाललंय का तुझं आता काय चाललं ते माझं मलाच कळत नाही येतो मी मला तुझ्याशी बोलायचंय काय बोलायचं ते लवकर बोल मला ऑफिसला जायला उशीर होतोय सुनबाई कधी येणार आहे अगं नाही आली तरी काय बिघडणार आहे का आणि मला तर काय फरक पडणार नाही जा उशीर बोलतो येतो मी शेवंता ए शेवंता किती वेळा सांगितलं तुला ही असली गाणी म्हणत जाऊ नकोस म्हणून अहो तुम्हाला माहितीये माझ्या गावची सगळी जण म्हणतात की तुझा आवाज किती छान आहे डिक्टू वैशाली सामंत सारखा बस बस पुरे झालं कौतुक आज जा आणि माझ्यासाठी गरम गरम एक कप चहा घेऊन ये जी बाई साहेब जा हॅलो मी कमलाबाई देशमुख बोलते हा मी केशव बोलतोय निळीवाडीवरून अक्का केशव बोल 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 संध्याकाळचं काय ठरलं अक्का अरे संध्याकाळचं नक्की केलंय मी बर बर जेवायलाच येतो अक्का काय ग तुला कितीदा सांगितलं ही असली गाडी माझ्या समोर म्हणत जाऊ नकोस म्हणून चुकले बाई साहेब काय घ्या आता मला काय ठावं तुम्ही सांगताय सर ते खरंच म्हणा काय ते काही नाही तुला मी बजावून सांगते ही असली गाणी माझ्यासमोर गात येऊ नकोस मला ते बिलकुल आवडत नाही माझ्यावर सरदार घराण्याचे संस्कार आहे अगो बाई 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 म्हणजे तुम्ही सरदार आहेस का मग तुला काय वाटलं मी तुम्हाला मराठीत समजत होते अरे अक्षय अक्षय मिळाले औषध हो या सगळी औषधं आहेत बरं बाबांची तब्येत कशी आहे आता बरे आहेत झोपले आहेत ते
तू बस मी चहा आणते तुझ्यासाठी. नको चहा नको पाणी दे. बर. अरे ये बस हे बघ अक्षय आता जेवण करूनच जा हा. नाही नाही काकू अगोदरच उशीर झालाय नाहीतर जेवणच गेलो असतो तुम्हाला तर माहितच आहे. ते खरं रे पण कोणाचा कोण तू आमच्यासाठी किती करतोस तू. अहो असं काय करताय काकू मी तुमचाच आहे. मी निघू. अक्षय माझं तुझ्याकडे एक काम होतं. अगं असं काय गाई सारखं काय काम सांगते त्याला. का काय झालं तुम्ही बोला काकू. तसं नाही रे म्हणजे दोन दिवसासाठी म्हणून सांगून आली इथे आणि आता 5-6 दिवस झाले आणि तिच्या घरचे लोक काय म्हणतील आम्हाला. पण काकू तुम्ही त्यांना काका आजारी असल्याचं सांगितलंय ना खरं ना. कळवलंय रे बाबा सगळं कळवलंय. पण मग त्यांच्यापैकी कोणी पाहायला आले नाही काकांना. अक्षय तुला उशीर होतोय ना निघ तू आता. हो हो तू निघ आता. बरं काकू संध्याकाळी मी येणारच आहे तुम्हाला काय हवं असेल तर संध्याकाळी सांग. हो हो सांगते. सांगतेस त्याला किती झालं तरी शिक्षक आहे तो काय वाटेल त्याला. पोरी अगं मला तुझ्या घरच्यांचीच भीती वाटते ते काय म्हणतील आपल्याला. हे बघाई त्यांना तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते मी. शिवाय अण्णांना बरं वाटलं की जाईनच की मी घरी तू उगाचच काळजी करतेस ग. बरं चल अण्णा उठले असतील. अण्णा उठलात तुम्ही. हो उठलो ना. अगं तसा मी उठलेलोच आहे. अगं झोप येते कुठे या औषधाने फक्त ग्लानी येते बस. अक्षय कुठं गेला ग. अहो तो आत्ताच औषध देऊन शाळेत गेलाय. का हो काही काम होत का. हो थोडं काम होत. हर्षदा बेटी हा जरा इकडे. काय झालं. अशी माझ्याकडे बस. बेटी मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या. अहो हे काय बोलतच तुम्ही असं काही बोलू नका मला बाई भीती वाटते. अगं पण मी. अण्णा अहो खरं आहे आई म्हणते ते आपण नंतर सवडीने बोलू तुम्ही आराम करा बघू. पोरी रिटायर झाल्यापासून आरामच करतोय मी. अगं मी निर्वाणीची भाषा नाही करत असा मी ठीक आहे. हा पण काय पोरी काही गोष्टी वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. काय अण्णा. सांगतो तेव्हा पोरी मला मृत्यूपत्र करायचंय. अगं आई काय हे भलतच शांत हो पाहू. अगं अण्णा म्हणतात त्यात गैर काहीच नाही. प्रत्येक माणसाला मृत्यूपत्र हे त्याच्या हयातीतच बनवावं लागतं. अण्णा आणि तुम्हाला सो सांगते. काय. अहो ह्या विषयावर आपण संध्याकाळी अक्षय आल्यावर बोलू. तुम्ही आराम करा पाहू आणि आम्ही सुद्धा स्वयंपाकाचं पाहतो. चल गाई. हो पोटात कावळे ओरडतात आमच्या कमालीची भूक लागली मला. आई आज आपण असं करूया का. आज आपण अण्णांच्या आवडीच्या नाचणीच्या भाकऱ्या करूया. नाचणीची भाकरी आणि पिठलं. वा 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 करा 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 बऱ्याच दिवसाने पकवान मिळते आम्हाला हे. करा 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 प्लीज प्लीज. हो पण डॉक्टरनी हे खायला हरकत घेतलेली नाही ना. अहो नाकरीची भाकरी मी खाणार आहे डॉक्टर नव्हे.
क्या बात है, क्या बात है शिवंता, क्या बात है, काय आवाज है ग तुझा? पण मला एक सांग बघू, तू कुठे शिकलीस? रेडिओ मिरची. वाटलंच मला, वाटलंच, तरी तुझ्या आवाजामध्ये ना मिरचीचा झटका आहे, झटका. शिवंता, तू मुंबई मध्ये हवी होतीस ग, काय खरंच? अगं या गावामध्ये तुझ्या गाण्याची कदर नाही ग. खरं रे मामा, पण या घरात ना माझ्या ना गाण्याचं कोणी कौतुकच करत नाही. मी करतो नाही, आता काही नाही, मी करतो. केशव, अगं अक्का, काय चाललंय? अगं काय म्हणजे काय, मी चौकशी करत होतो तिच्याकडे तुझ्या गाण्याची. गाण्याची नाही, तुझ्या तब्येतीची. लांब 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 राहा शेवंती झेंडू, काही नको लांब. काय शेवंता, चल उचल आणि निघ इथून, चल. काय मग, काय म्हणतेस अक्का, कसं काय, तुझी तब्येत कशी आहे? माझ्या तब्येतीला काय झालंय, चांगली धडधाकट आहे मी. अरे तुझ्याशी अगदी महत्वाचं बोलायचंय, म्हणून तर तुला एवढ्या लांबून बोलवून घेतलंय. आलं लक्षात, आलंय माझ्यात अक्का. अगं एवढ्या लांबून लांबच्या मला अर्जंट बोलावलंय, म्हणजे महत्वाचं असणारच. बस ना, बस, आपलंच घर आहे, अशी लाजतेस कशाला? बस, हो माझंच घर आहे, तू बस आधी. मी बसतो आधी. केशवा, अरे मिलिंद आणि सुनबाई यांच्या बद्दल बोलायला तुला मी इथे बोलावलंय. अग पण सुनबाई घरातच आहे ना? आता ती घरात असती तर मी तुला इथे बोलवून घेतलं असत का? अरे ती माहेरी गेलीये, तिच्या बापाला बरं नाही म्हणून. 2 दिवसांसाठी जाते म्हणाली आणि चांगले 5-6 दिवस झाले तिला जाऊन. आईला, मातारा गचकला की नाडी बंद पडायला लागली. त्याची नाडी बंद पडू दे कि चालू राहू दे, तू काळजी करू नकोस. पण मी कशाला करतो? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय केशवा. असा आहे होय, कारण तो काय माझा सासरा आहे काय? बोल बोल, तू महत्वाचं बोल. अरे मध्ये 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 दुसरं काही असं तू बोलत जाऊ नकोस बरं का. हा, मी काय बोलते ते नीट ऐक. बरं बोल, काय म्हणतेस तू? अरे हेच रे, मिलिंद, मिलिंदच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली, झाली की नाही? आहे का सुनबाईची कूस उजवलेली अजून? अगं पण अक्का, त्यासाठीच तर आपण आज अंत्या भक्त्याकडे जाणार आहोत ना. जातोय रे, पण तिथे जाऊन जर काही झालंच नाही तर काय करायचं? नाही नाही अक्का, अगं अंत्या भक्ताचा लय लोकांना फार चांगला गुण आला बरं का. हा आहे ना, अशी भक्त्याकडे जाऊन जर पटापटापटा पोर झाली असती ना तर सगळे दवाखाने पटापटापटा बंद झाले असते. म्हणजे तुझा भेद बदलला का काय? तसं नाही रे बाबा. तू काय त्या दोघांना डॉक्टर कडे घेऊन जाणार की काय? डॉक्टर? अरे डॉक्टर कडे जायला मिलिंद तयार नाही. का? का म्हणजे? अरे त्याच्यात काही दोष निघेल म्हणून त्याला भीती वाटते, आणि ती गोष्ट सुनबाईला कळली तर ती शेफारेल म्हणून मला धास्ती वाटते. डॉक्टर नको, दुसरं काहीतरी कर. अगं म्हणून तर म्हणतो ना मी अक्का, एक डाव त्या अंत्या भक्ताकडे जाऊन बघायला काय हरकत आहे? हरकत काय बी नाही रे, पण त्याच्यातून काहीतरी निर्माण झालं पाहिजे ना रे, नाही झालं तर? अरे त्यात काय, अंत्या भक्ताकडे कशाला जायचं मग, सरळ मिलिंदचं दुसरं लगीन करून टाकायचं. आत्ता कस, आत्ता माझा भाऊ शोभलास, अगदी शहाण्यासारखं बोललास बघ. टाईट आहे, शेवटी कोण आहे, चुलत मामा असलो म्हणून काय झालं, त्याचा मामा आहे मी शेवटी, त्याच्या भलाचा विचार मीच करणार. आता माझं एक पण लगीन नाही झालं म्हणून काय त्याचं दुसरं होऊ नये का, हा विचार मीच करणार ना शेवटी. तू मस्त विचार करशील रे, पण घोडा अडलाय ना. आता आणि काय झालं, मुलगी. अग काय अक्का, तुझं पण काय पण असत, अग बक्कळ मुली मिळतात. काय करायचं आता, नुसत्या मुली घेऊन? अगं नुसत्या नाही, हुंडा घेऊन येणार बक्कळ मुली. चिंता नको करू आपण, आहे ना. अरे तू आहेस की, पण ज्याचं लग्न करायचं तो नको तयार व्हायला. घ्या हे आणखीन एक नवीन, अगं लंगडी घालत या का पायावर तयार होईल दुसरं लगीन म्हटल्यानंतर.
अक्का खरी अडचण वेगळीच आहे. कसली? तुझी सुनबाई. आता तिच्या संमती बिगर हे दुसरं लगीन होईल का? त्याची तू नको काळजी करूस. असं? मी आहे त्याला समर्थ. म्हणजे तू काय मिलिंदला सुनबाईला घटस्फोट द्यायला सांगणार की काय? घटस्फोट? नाही नाही नाही, घटस्फोट नाही द्यायचा. तिचं मन वळवायचं, तिला समजून सांगायचं, अंजारायचं, गोंजारायचं. तशी नाही म्हणायची नाही ती, साधी आहे. ते काम माझ्याकडे लागलं. असं असल तर देवच पावला म्हणायचा. पावला. तू एक काम कर, पण काय माहिती आता किती झालं तरी या सगळ्यासाठी पैसा लागतो. ते मला माहितीच होत रे. म्हणजे काय? पैशाशिवाय तुझी काय गाडी चालायची नाही. ते माझी कुठली? माझी आपली डिझेल. हो तेच, त्याच्यात पेट्रोल घालायला लागतं ना. मी देईन तुला. हो ना हो ना, डिझेलच देते. हो देईन. हो रे. मग झालं तर काम झालं. काम झालं, काम झालं. ठीक आहे ना आता तुझ्या डिझेल पेट्रोलची सगळी व्यवस्था करते. म्हणजे रिक्षा पळणार. मी सांगितलेलं काम तू करायचं आणि माझं काम मी करायचं. ते कसं करायचं मी बघते. शक्य ते शक्य कधी होणार नाही. काय शक्य होणार नाही देवा? अरे मूर्खा, अरे वांजोट्याला कधी पोर होणार नाही. देवा? देवा नाही म्हणजे कोण वांजोट म्हणायचं? माझा मुलगा? किती सुनबाई? तुझ्या पोरात दोष नाही, पण तुझी ती सून, तुझी ती सून वांजोटी हाय. तिला अजाबात पोर होणार नाही. पण महाराज, पोर होण्यासाठी दुसरा काय पण उपाय नाही. हाय, याच्यावर उपाय हाय. याचा दुसरा लगीन कर. वय, याचा दुसरा लगीन केला बिगर याचा वेल विस्तार वाढायचा नाही. पण देवा, ते कसं शक्य आहे? याच्यात काय सुद्धा शक्य नाही. पण देवा, सुनेचं काय करायचं? चुप, तिचं नाव काढू नकोस. अगं तिचं नाव काढू नकोस. तुम्हाला तुमचा वेल विस्तार वाढवायचा की नाही? झालं पाहिजे देवा, झालं पाहिजे. अहो मला तर माझ्या मित्रांमध्ये बसायला सुद्धा लाज वाटते. सगळे मला छगन म्हणून चिडवतात. अरे तू नाही छगन. आता हो का मग मगन कर दुसरं लगीन, बाकीचं समद मी बघीन. अगं अक्का दक्षिणा आधी. जय महाकाली चामुंडा. गुण पडतोय. नमस्कार अण्णा. नमस्कार. काय तब्येत काय म्हणते? अरे उत्तम आहे आता. अक्षय तू नाश्ता करणार ना? नाही थँक्स, एक कप फक्त चहा घेऊ. बर बाईस. अण्णा आता फक्त आराम करायचा. अरे आरामाशिवाय दुसरं केलंय काय मी? हा जाऊ देते. हे बघ, तुला एक सांगायचं राहिलं. काल संध्याकाळी मावशी होऊन गेल्या. मावशी? हो. काय म्हणत होती? काय नाही, आता वय झालंय, थकायला होतंय, पहिल्यासारखी कामं झेपत नाही असं म्हणत होत्या. हसायला काय झालं? मावशीला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलं असेल. हे बघ अक्षय, माझा एक
एक छानशी मुलगी बघ आणि स्वतःच लग्न उडगून टाक. काय अण्णा कसल्या गप्पा चालल्यात? कुणाचं लग्न ठरवताय? अगं आपल्या अक्षयला विचारत होतो. अरे वा, काय मुलगी बिलगी बघितली की काय? याने विचार ना. काय रे? काहीतरीच काय, तुर्तस मला त्या भानगडीत पडायचं नाही. आय मीन टू से, मी त्या गोष्टीचा विचार देखील केला नाही. म्हणजे तू लग्न करणारच नाहीस? तसं नाही ग, पण हर्षदा. अरे पण काय? आणि अण्णा, पत्नीबद्दलच्या काही संकल्पना माझ्या मनात आहेत आणि त्या संकल्पनेत बसेल अशी मुलगी माझ्या पाहण्यात नाही. आणि अजूनही माझं वय गेलंय कुठे? म्हणजे स्वतःला काय लहान समजतोस? हर्षदा पेक्षा एक वर्षाने मोठा आहेस तू. हो ना, निदान मावशीसाठी तरी. हे बघ हर्षदा, मावशीला कामाचा त्रास होत असेल तर उद्यापासून तिच्या मदतीला एक बाई ठेव. अक्षय, आपण या विषयावर पुन्हा कधीतरी चौडीनं चर्चात्मक परिसंवाद ठेवू. हे एक लाख मुलाचं बोललीस बघ. अण्णा आता मी निघतो. हो निघ. तू कधी निघायचं म्हणालीस? उद्या दुपारच्या गाडीनं जाईन म्हणते. उद्या दुपार म्हणजे आज शनिवार. शाळेला अर्धा दिवस सुट्टी. म्हणजे शाळा अर्धाच दिवस. एक काम कर, दुपारी घरी जेवायला माझ्याचकडे. अरे कशाला उगाच तुम्हाला त्रास? विनय तुला छान शोभतो, तरी सुद्धा ये. मी वाट पाहिन. अण्णा ये तुम्ही. हो हो. काय कसं समजा पोराला समजतच नाही. ये बैस. हर्षदा बेटी, उद्या जायचं म्हणतेस तू? अहो अण्णा, असं काय करताय? आता मला निघायलाच हवं. शिवाय तुम्ही आता बरे झालात आणि डॉक्टरांनी सांगितलंय काळजीचं काहीही कारण नाही. हा, प्रत्येक डॉक्टर असंच सांगत असतो. पण काय ग, मी एवढा आजारी पडलोय, मला हृदयविकाराचा झटका आला. तरी सुद्धा जावई बापू किंवा तुझ्या सासरचं मला कुणीच भेटायला कसं आलं नाही का असं? अहो अण्णा, असं काय करताय? नाही म्हणजे त्याचं काय आहे की मीच त्यांना सांगितलं होतं की तुमच्या आजाराचं स्वरूप एकदम किरकोळ आहे म्हणून. किरकोळ? हो अण्णा, हो म्हणूनच असेल कदाचित. बरं अण्णा, तुम्ही आराम करा, आलेच मी. ठीक आहे. मावशी, मी जरा जाऊन येतो, कळलं? अरे हर्षदा, तू? अगं तू कधी आलीस? अरे आताच. कसा आहेस तू? ठीक आहे. अगं उभी काय आहेस? बस ना. नाही मावशी. ए मावशी, भारी आहे. कोण आले बघ? कोण आले? अगं बाई, हर्षदा, कवा आलीस पोरी तू? अगं इतक्यातच येते मी. मावशी कशी आहेस? मला काय धाड भरली आहे, चांगली थनठणीत आहे म्या. अरे च, अगं अक्षय तर म्हणत होता की आताशी तुला कामं होत नाहीत म्हणून. अरे शिवाय घरात कामासाठी एक बाई ठेवायची असं म्हणाला तो. काय रे घोड्या, मला काम झेपत नाही म्हणून घरात बाई ठेवाय निघालायस वय. अगं पण कान तर सोड. अगं मी गंमत करत होतो. हे बघ अक्षय, मी तुला शाप सांगून ठेवते. मला घर कामासाठी बाई नग, मला हक्काची सुनबाई पाहिजे. समजला? हर्षदा, तू याची बालपणाची सवंगडी आहेस ना. आता तू त्याला समजावून सांग. मी तुमच्यासाठी चहा टाकते. हा बर. मावशी पण ना. ए तू मावशीचं एवढं मनावर घेऊ नका. अरे नाही कसं, खरंच आहे त्याचे काही म्हणतात ते. अक्षय, अरे हा बुके कोणी दिला? कोणी दिला नाही काही, मी चांगला. म्हणजे नक्कीच कोणीतरी मिळाली असणार. ए सांग ना, कोण आहे ती? मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय, अरे म्हणजे अक्षय, अरे तुला माझा वाढदिवस अजूनही लक्षात आहे? फक्त वाढदिवसच नव्हे तर त्या अनेक आठवणी मी जपून ठेवल्या.
ते सगळं जाऊ दे, तुझं काहीतरी बिनसलं असं ऐकलं मी. अरे नाही रे, कुठे काय, खरंच खूप मज्जेत आहे मी. मावशीचा चहा झाला असेल, मी बघून येते. आलेत मी. हर्षब का कोणास ठाऊक, मला तुझ्या बोलण्यातून वेदनेची किनार जाणवते. अक्षय काय, एक विचारू तुला? एकच विचारणार असेल तर विचार. मस्करी नाही रे, बऱ्याच दिवसांपासून विचारीन विचारीन म्हणते पण राहूनच गेलं. मग विचार ना. अक्षय तू म्हणतोस त्याप्रमाणे एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहायचं नाहीये मला. अरे पण एक मित्र म्हणून जाणून घ्यायला काय हरकत आहे. हर्षदा मला समजून घेणार आणि जवळची मैत्रीण अशी तू ऐकत आहे. मला कळतंय तुला काय विचारायचं. तुला हेच विचारायचं ना की मी लग्न का करीत नाही. अक्षय अरे हर्षदा, जर आपल्या मनाजोगे जर माणूस सापडत नसेल आणि जर मनाविरुद्ध होणार असेल, म्हणजे आपल्याला समजून घेणारा, आपल्या विचारांशी जुळवून घेणारा, तर काय अर्थ आहे या गोष्टीला. इतरांसारखा प्रपंच थाटून केवळ वंशवृद्धी करणाऱ्यांपैकी नाहीये मी. माझ्या आयुष्यात जे घडलं त्यात कोणाचाही दोष नव्हता. अक्षय म्हणजे अजूनही तू मला विसरला नाहीस. सॉरी हर्षदा, मला या विषयावर चर्चा करायची नाही. त्या जुन्या आठवणी मी माझ्या हृदयात जपून ठेवल्या, त्यावर कोणाचाही अधिकार नाही, त्यावरच मी आयुष्य जगतो. अक्षय अरे जे झालं जे घडलं त्यात कोणाचाही दोष नव्हता. नंतर माझंही लग्न झालं, तुलाही नोकरी लागली, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता पुन्हा त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात काय अर्थ. अक्षय अरे तुझ्या पुढे उभं आयुष्य आहे माझं, एक छानशी मुलगी बघ आणि बस कर हर्षू, मला या गोष्टीवर चर्चा नको आहे. बरं बाबा, तुला राग आला असेल तर राहिलं. ए वेळा बाई, मी तुझ्यावर कधी रागवलंय का? हा आता तू दिलेल्या सूचनेवर मी विचार करीन. झालं असं, बरं चला आता, नाही तर गाडी सुटायची. अरे तेव्हा आलीच गाडी. निघते मी आता. हा दे बॅग दे लवकर. आणि हो, माई आणि अण्णांची काळजी घे. तू त्यांची काळजी करू नकोस, सांभाळून जा. बरं, आणि मी मांडलेल्या सूचनेचा विचार कर आणि फोन करत जा अधून मधून. हो, आणि सूचना विसरू नकोस. अरे हो बाबा हो. शेवंता अगं, तुझ्या जिभेला काही हाड? वहिनी अहो, कुणाच्या जिभेला हाड नसतं. ते मला माहित नाही, मला माझी भाजीची रुदे. अहो नको नको. वहिनी तुम्ही परवासातून दमून आलायसा, जा जाऊन आराम करायचा. कमाल आहे अगं, सासूबाई सुद्धा असंच म्हणाल्या. काय आराम कर म्हणल्या? हो ना. वही कुठं उजाडलं म्हणायचं. अहो मी आता मग अशी पार हपकूनच गेले होते. का ग? अहो तुम्ही खूप दिवस माहेरी झालात ना, मी म्हणलं आता तुमचं काही खरं नाही बाबा. हो ग शेवंता, मला सुद्धा असंच वाटलं होतं. अहो कडक लक्ष्मी चिडली नाही म्हणजे आश्चर्यच म्हणायचं की. बरं आता तुम्ही सगळी जण म्हणताय तर मी आराम करते. अगदी बेस आराम करा, मी आहे ना. वा बरं हे सगळं नीट आवडलं. आज मद होश हुआ जाए. Sigh.
शेवंता पाणी आण बरं. आय तू तू का आणलं पाणी? शेवंताला दुसरं काम लावलंय. आणि काय रे, आज तू लवकर आलास. तूच आज म्हटली होतीस ना की संध्याकाळी. हळू बोल. अरे सुनबाई आली आहे. आणि बरं का मिलिंद, तुला सांगितल्याप्रमाणे ना तिच्या बरोबर जरा गोडीनेच घे बरं का. आता गोडीने घेऊ म्हणजे काय करू? अरे सारखं तिला हिडीस पिडीस करू नको, समजलं? हो हो समजलं. मला सांगशील की मॅडम आहेत कुठं? आपल्या बेडरूम मध्ये आहेत. बर. हर्षदा, ए हर्षदा. हर्षदा हे बघ, मी की नाही आज पुण्याला जाऊन येते आणि दुपारच्या जेवणाला कुणीच नाहीये घरात, तेव्हा तू कोणाची वाट बघत बसू नकोस, जेवून घे. हा आई, भाऊजी पण जाणार आहेत का? हो, तोही येणार आहे माझ्या बरोबर. म्हणून म्हटलं ना, घरात कुणीच नाहीये, तू आणि शेवंता. हा, आणि हो, शेवंता कडून सगळी काम करून घे बर का, नाहीतर तू करत बसशील काम. जेवून घे. हा बर, येते मी. चल रे, येते. हा ला 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 ला. Thank you.
कृपया वहिनी किती गोड आवाज आहे तुमचा टिट्टू लता मंगेशकर वहिनी आज लय खुश आहे तुम्ही अगं शेवंता आज मी खूप खूप खुश आहे एकदम आनंदात आहे मी आज पण का अगं का म्हणून काय विचारतेस अगं आज कितीतरी दिवसांनी या घरात ना मायेचे दोन शब्द ऐकले शेवंता तुला सांगते काल इथे येताना ना खूप धास्तावले होते ग कशापायी धास्तावले होते वहिनी अगं कशापायी धास्तावले होते म्हणून काय विचारतेस अगं एकतर मी दोन दिवसासाठी म्हणून माहेरी गेले होते तशात 8 दिवस राहिले इथे त्यांना खूप घाबरले होते मी मनात खूप भीती वाटत होती पण म्हटलं जे व्हायचं ते होऊ दे आणि इथे येऊन पाहते तो काय चमत्कारच झाला अगं सगळेजण खूप प्रेमाने बोलले ग माझ्याशी शिवाय तिकडनं तर अगदी मायेने चौकशी झाली माझी शेवंता अगं दुसरं काय हवं असतं ग सासूर वाशिणीला या बया म्हणजे याचा आनंद झाला वय तुम्हाला हो हो याचाच आनंद झालाय मला झालेल्या प्रकाराबद्दल माफी सुद्धा मागितली का यांनी माझी आणि यापुढे घरातलं वातावरण आनंदी असायला हवं असं आईनं चक्क बजावून सांगितलं यांनी आणि तुम्ही विश्वास ठेवलात वहिनी इतकी कशी ग तू साधी भोळ अगं या घरात आईच्या इशारा बगैर पान बी हलत नाही तिला बजावणार कोण मला तर काय सुचत नाही वहिनी अगं वेडे अगं तू माझी जरा जास्तच काळजी करतेस ना म्हणून तुला असं वाटतं तरी सुधीक वहिनी तुम्ही सावध व्हा मला ही वादळाच्या अगोदरची शांतता वाटते आता कॉर्नर पार्किंगला रिक्षा लावावी तसं झालं की नाही या वेळेला काय खाणार मामा खाणार या वेळेला येडाय की काय नको रे बाबा जेवणानंतर आता खायचं म्हणजे मीटरवर हात टाकून झोपायचं धंद्याचं टाइम आहे ते काय नको आपलं कोल्ड ड्रिंक मागव झटकन काय ते बरं थम्सअप चालेल चालेल की दोन थम्सअप त्याला म्हणावं चिल्ड नको काय ते तुम्ही काय म्हणतात बाहेरनं बर्फ धरतय काय होतं बर्फ धरला ना की इथे माझा सायलेन्स लय अडकतोय बायका बसवतो बाबा मी जास्त चिल्ड नको घेऊन ये लवकर बरं मला सांग बोलवलंस कशासाठी इथं अरे तुझ्यासाठी तगडी पार्टी घेऊन आलोय हिमेवाडीच्या निगडे देशमुखाची पोरगी हाय अरे पोरगी एकदम फर्स्ट क्लास आहे 12वी शिकलेली हाय बरं पुढे अरे पुढे काय घेऊन बसलाय अरे पोरगी तुला हवी तशीच आहे एकदम फॅशनेबल इथंच पुण्यात शिकलेली हाय शिवाय माल म्हणशील तर अंदाज दोन लाख द्यायला तयार आहे देशमुख हा अटे कसा तुमचं सगळं मॅटर क्लिअर पाहिजे ती आता तू सगळी कल्पना दिलीस त्यांना अर्थात म्हणजे काय बाबा अरे लग्नाची गोष्ट आहे याच्यात काही लप्प छपी चालत नाही आण बाबा आता कसला विचार करतोय अरे मामा हे लग्न आहे भातुकलीचा खेळ नाही एकतर आमची बाजू गुंतागुंतीची त्याच्यामधून मार्ग कसा काढायचा याचा विचार करायला पाहिजे की नाही लवकर काय तो विचार कर मामा मला काय वाटतं पहिल्यांदा ह्या समस्येवर तू आईशी बोलून घे हसायला काय झालं तुला हसायला काय झालं भाचराल भाचराचे खेचरप काय झालं म्हणे अरे मी आकाशी बोललोय काल आलती ना इथं गिरीशला घेऊन पेन्शन न्यायला काय म्हणाली ती काय म्हणायची ती म्हणली म्या डाव टाकलाय आता तो जिंकायचा कसा हे तुझ्या भाच्याच्या हातात आहे तुझ्या म्हणजे कोणाच्या माझ्या भाच्याच्या म्हणजे कोणाच्या तुझ्या तू भाचा मी मामा आता काय करायचं ते तू ठरव प्रश्न एवढाच आहे तुझी बायको संमती पत्रावर सही देईल काय अरे मामा हे अवघड जागेचं दुखणं याची कल्पना आहे मला पण काही ना काहीतरी मार्ग काढेनच यातून अरे शेवटी तुझ्या बहिणीचा मुलगा आहे मी हा आणि ती साधी घावंडळ मला आवडत सुद्धा नाही काय मार्ग काढायचा ते बघतो मी बघ त्याला आता काही इलाज नाही तू डोकं शांत ठेव आणि लवकर काय तो विचार कर अरे बाबा मी लीन एकदम मीटर बसवला की रिक्षा पळवावी लागते हा जास्त उशीर केला ना तर भाडं नाही मिळत तसं पळवायचं म्हणजे ही पार्टी हातात ना जायची ते पण खरंच आहे बर माझा काय विचार केलास म्हणजे मी नाही समजलो झालं का म्हणजे हरदासाची कथा मूळ पदावर अरे बाबा
हे समज मी जुळून आणणार माझ. अरे एकदा लग्न जमू दे तर खरं. अरे मुला मुलीच्या पसंतीचा प्रश्न आहे, त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. एकदा लग्न जमलं ना बघ तुला जाम खुश करून टाकतो मी. खुश करतो का जाम करतो कुणाला माहित. बरं मी ऑफिसच्या लंच टाइम मधून आलोय, मला निघायला पाहिजे. हा निघू. ए बाबा बिल देऊन जा. हा सकाळपासून पोरिंगसाठी इंटोई डिझेल दिला, कणपण मीटर डाऊन नाही आहे. हा आईला आता खास कळ घेत ना, आपणच रिक्षा काढायची म्हणल्यावर बुशिंग आपलंच जायचं. लगीन करा पाहिजे प्रीतीवाला नवरा पाहिजे. काय शेवंता आज जाम खुश दिसतेस तू. मी कधी खुश नसते धाकले मालक. तेही खरंच. हे पण काय ग तुला एवढी सगळी गाणी पाठ कशी होतात. आता पाठ नसायला काय झालं, समधीकडे रेडिओ आले टीव्ही आले होतात की पाठ बघून बघून आणि ऐकून ऐकून. बरं मी येते. हा कुठं निघालीस. कुठं म्हणजे माझ्या घरला. अग जाशील ग ये बघ छान चित्रपट लागलाय बघ. तर तुम्ही स्पॉट भर बघा. ते असं काय करते. ते तर मी करणारच आहे पण काय नाटक आणि सिनेमा हे एकत्र बसून बघायचे असतात नाही. असं वय वय मग सांगते गाव नाव तर द्या की. हसायला काय झालं. अग हसावं किरडव तेच मला कळत नाही पण तुझ्या ह्या स्वभावामुळे तू मला खूप आवडते. काय काय म्हणालात. नाही नाही म्हणजे काय तसं नाहीये, म्हणजे काय तुझा स्वभावच मला खूप आवडतो. असं वय वय म्हणजे मी तुम्हासनी खूपच आवडते. अगदी आई शपथ. असं वय तू सुद्धा. मग इतक्या दिवसात कधी बोलला नाहीत ते. आज नव्हते मी ते बोलणारच होतो. असं वय वय अंबत अगदी आई शपथ. मग आईला सांगा की किशोरवंत मला आवडते म्हणून तिला सून करून घरात आण म्हणून. ए अग हळू बोल. कशाला हळू कशाला बोलू. नाही म्हणजे काय अग वहिनीवर झोपली आहे ना ती जागी होईल. अच्छा म्हणजे वहिनी जागी होईल म्हणून तुला भ्या वाटते. आणि उद्या लगीन कशावरून करशील माझ्या बरोबर. आणि हे बघ शेवंत गरीब आहे पण लाचा नाही सांगून ठेवते. आणि तुमच्यासारख्या सडक छापोरांना मी चांगली ओळखते. म्हणजे एक त्याला पिक्चर बघायला होत नाही. मग आईला घेऊन बसा बघ पिक्चर. आलो मोठा शाना. आई साहब. ओ आई साहब. कोण आहे. मी आहे शेवंता. काय आहे. अहो जेवण घेते नव. मला भूक नाही. तुम्ही सगळेजण जेवण घ्या. काय झालं ग. अहो भूक नाही म्हणतात. आई साहेब. अहो आता दार उघडताय ना. कोण हर्षदा. अहो काहीतरी खाऊन घ्या. अग मला भूक नाही म्हणून सांगितलं ना. हर्षदा तू आहेस. जरा थांब पोरी माझं तुझ्याकडे काही काम आहे. बरं शेवंता तू एक काम कर जा कामाला जा मी बघते. आई दार उघडा मी आहे हर्षदा. हो आली. ये मला तुझ्याशी थोडस बोलायचंय. बस हर्षदा सकाळी जे काय मिलिंद म्हणाला तुला पटलं का ग. आई अहो आता मी तरी काय सांगू. अग वेडे पोरी तूच तर सगळं सांगायचं त्याला. कुणाचं तरी अनाथ पोर तो घरात घेऊन येईल. कसलं खोळ शिरलंय त्याच्या डोक्यात कुणास ठाऊक. अग मूल काय आज ना उद्या होईल का तुम्हाला. तुमची काय वय गेलीत का. हा आता हे मला मान्य आहे 5-6 वर्ष झाली तुमच्या लग्नाला आणि अजून घरात मूल नाही. अग मूल काय आपण दत्तक मूल घरात आणायचं. आई अहो अहो त्यांना मुलाचा ध्यासच लागलाय
ध्यास? हा कसला ध्यास बाई? हे बघ हर्षदा, मी तुला साफ सांगून ठेवते, ही असली थेरा ना मी माझ्या घरात खपवून घेणार नाही. अग आपल्या रक्ताचं असतं ना ते शेवटी खरं असतं बघ. आणि एवढं जर त्याला मुलाचा ध्यास लागलाय ना तर कर म्हणावं दुसरं लग्न. काय दुसरं लग्न? हो दुसरं लग्न. खरं तर हेच तू त्याला सुचवायला हवं होतं. अगं हो, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. अगं अशी कितीतरी स्त्रियांनी स्वतःला मूल होत नाही म्हणून स्वतः पुढाकार घेऊन नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं. हा आता तो पूर्वीचा जमाना राहिला नाहीये. बरं ते जाऊ दे बाई, मी म्हटलं म्हणून तू त्याला सुचवायचीस दुसरं लग्न करा म्हणून. आणि तो काय एका पायावरच तयार आहे बोहल्यावर चढायला. खर तर मला तुझी काळजी वाटते बघ. तू अशी साधी भोळी आणि हा मेली ना लोकांच्या सांगण्यावरून खूप छळलं बघ तुला. आई किती गुणाची ग पोर तू, इतकं मी तुला छळलं पण तोडातून ब्रश सुद्धा कधी काढला नाहीस. मला तुझी काळजी वाटते. पण ते काही नाही, आजपासून या घराची मालकी तूच. हो मी ठरवलंय. पण एक सांगते पुरी, ह्या देशमुख घराण्याची इज्जत आता तुझ्या हातात आहे. आई हे मला कशाला? अग आता हे तूच सगळं सांभाळायचं. ह्या घरातील माणसं आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागतील, अगदी मी सुद्धा. आई देशमुखांचं घर का? अगं बाई देशमुखांचं घर. हर्षदाला बोलवू शकाल का? ते बोलते. वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब. आले आले. अगं काय ग शिवंता, लवकर या, फोन आहे तुमच्यासाठी. फोन आहे? नाव नाही सांगितलं. हॅलो कोण बोलतय? हर्षदा, अक्षय बोलतोय. अरे अक्षय बोल, कसा आहेस तू? मी मजेत. काय ग तू इथून गेल्यापासून तुझा एकही फोन नाही आला? अरे कामामधून वेळच नाही मिळाला. बरं मला सांग, आई अण्णा मावशी सगळे कसे आहेत? सगळे मजेत आहेत. तू कशी आहेस? मी ना, मी खूप मजेत आहे. खरंच सांगतेस ना? हो रे, खरंच खूप आनंदात आहे मी. तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का? हो आहे ना. अरे आमची शेवंत आहे. का रे? नाही असंच विचारलं. अरे हो, काल अण्णांना भेटून आलो. अण्णा म्हणत होते हर्षदेची चौकशी कर म्हणून असाच फोन केला. अक्षय मला सांग, तू माझ्या सूचनेचा विचार केलास की नाही? सूचनेचा? कोणत्या? झालं म्हणजे पुन्हा विसरलास? कमालच आहे तुझी. अरे मी मावशीच्या त्रासाबद्दल बोलतीये. अरे हसतोस काय असा? ह्या काय, तू इथे आलीस की सुरुवात करू. बरं मला सांग बाकी सगळे कसे आहेत तिकडे? हो रे, अरे खरंच सगळे व्यवस्थित आहेत. मी ठेवू आता फोन. ओके बाय, टेक केअर. ओके बाय. वहिनीचा माहेरून आलताना फोन. शेवंता अगं दुपारी उगाचच रागावले मी तुझ्यावर. उगाच कुठं, बरोबर रागावले. नाहीतरी माझ्या जिबेला हाडच नाही बघा. पहिल्यापासून आपला स्वभाव एकदम रोकठोक. अहो म्हणून तर गावातलं कुणी बी आपला नादाला नाही लागत. आम्हाला सुद्धा फरक नाही ना पडत. कुणी निंदा कुणी वंदा, कष्ट करून खायचा आपला धंदा. शेवंता अगं किती बोलतेस ग. अगं एवढं बोलताना दमायला होत नाही तुला? खरं सांगू का, मी फक्त तुमच्या समोरच एवढं बोलते, बाकी कुणासमोरच एवढं बोलत नाही. ओ वहिनी साहेब, तुम्हाला एवढं खुश बघून आज मला खूपच आनंद झालाय. अगं माझं हे सुख असंच टिकावं म्हणून तू प्रार्थना करतेस ना? हो हो. मग का नाही टिकणार माझं सुख? बरं चल आपण दोघी जणी आज बाजारात जाऊया. या भया मी नाही यायची. का ग? आईसाहेब रागवलं तर? अगं वेडे, आईसाहेबांनीच सांगितलं तुला घेऊन जायला. आणि हे बघ, आईसाहेबांनी या किल्ल्या सुद्धा माझ्याकडे सोपवल्या आहेत. या भया, म्हणजे शेवटाला देवानं सुबुद्धी दिली म्हणायची. आता चला बाई साहेब. चला वहिनी साहेब. मामा मला वाटतं एक दोन दिवसात मामला फिट. हा आणि तू सांगितल्याप्रमाणे हा फोटो आणला बघ. काय लेकरा भाजराय तू, एक कॉम्प्युटरवर ओके करावे लागणार.
थोडे थोडके नाही 500 रुपये खर्च येईल याला. पार्टी काय साधी वाटली होय तुला 500 दे. मामा सध्या माझ्याकडे 200 आहे तो. बर चालतंय ते दे 200 दे. 200 चालतंय चालतंय तेवढं सुद्धा चालतंय करून घेऊ त्याच्यामध्ये. पार्टी चांगली आहे म्हणल्यानंतर. अरे लेका तू म्हणलं असतं तर तिला सुद्धा गीत आणलं असतं. आणलाय ना फोटो आणलाय. तुझी तुझीच रे बाबा. माझी तर भाची आहे. घे घे. मार्वलस ब्युटिफुल. मामा मामा हे स्थळ जाऊ नको देऊस हातचं. अरे नाही रे बाबा नाही. आता हातचं कसं जाऊ देईन मी. कसं आहे माहितीये का भाच्या, तू मामाकडे लक्ष ठेव म्हणजे झालं. अरे काय सांगणं झालं का, एकदा लग्न तर जमू दे. बघ कसा जाम खुश करून टाकतो तुला. असं पण भाचऱ्या जरा त्या खुशीचा आकडा आत्ताच जाम केला सर. बर काय माहितीये का, तुझ्या आईसारखी मला नाटकं नाही आवडत म्हणून म्हणलं. बघितलं का बघितलं का आय. मुद्द्याचा इशारा की माणूस कसा लगेच विचारत पडतो ते. आय ग्रीस नसलं की कशी क्लच केबल तुटते. तसं नाहीये रे. हे बघ मामा, व्यवहार म्हटला की विचार आलाच. हा आणि मला सांग ते लोक हुंडा देतील किती. तुझी काय अपेक्षा आहे. हे बघ मी सध्या UDC म्हणून काम करतो. बरोबर. UDC म्हणजे माहितीये क्लार्कच्या वरची पोस्ट. बरोबर. 8-10 हजार पगार आहे शिवाय वरचे तितकेच. बरोबर आहे बरोबर आहे. आता एवढे पैसे कमवतो म्हणल्यानंतर हुंड्याची अपेक्षा ही असणारच. प्रमाणात पाहिजे की नाही. हो पाहिजे पाहिजे. वय 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 किती. किमान 3 लाख रुपये तरी. दिले पुढे बोल. दिले. अरे 3 लाख म्हणजे तुला काय चिंचोके वाटले की काय. तुला काय करायचंय. बोलतोय कोण. केशव मामा. सबूत कोण देत आहे. केशव मामा. दिले म्हणजे दिले. हा ठीक आहे माझी काही हरकत नाही बस. हा पण मिली हात खाजाय लागला म्हणून माझ्या व्यवहाराचं काय. तुझी काय अपेक्षा. 25 हजार. काय 25 हजार का. हा 3 लाखापेक्षा कमीच आहे केलंय का. अरे का रिक्षाचे भरतोय हप्ते 12%. 3 लाखाला 25 म्हणजे किती होतात. जाऊ दे UDC तुला काय कळायचं. अरे बाबा 8% होतात. कमीच मागतोय ना मामा. पण 25 हजार जास्त होतात रे. 9 हजार पगार वर कमाई हे घेऊन सुद्धा तुझं पोट भरणा. तुला काय वाटलं रे लेका. हा तुला काय वाटलं. हा बायकांनाच खर्च असतात. अरे बाबा माझी रिक्षा म्हणजे बाईचं वरदान आहे का. तुला साडी लागतं. तिला सीट कव्हरची नाडी लागतं. हा तुला हिंडवाय स्कूटर लागते तर मला ऍक्सिलेटर लागतो. डिझेल हाय पेट्रोल हाय ऑइल हाय. अरे रिक्षा ड्रायव्हर आहे बाबा मी. आणि तुला काय फरक पडतो मामाला दिले तर. ठीक आहे पण एक काम कर स्थळ हातचा जाऊ देऊ नकोस. आता कशी जाऊ देईन. तुझ्या हातात द्यायचं ठरलंय नव. हा तू फक्त एक काम कर तुमची बाजू क्लिअर कर म्हणजे झालं. ते होईल रे लवकरच. बरं चल निघूया आता. ए किती झाले रे बाबा. चल काउंटरलाच विचारूया. चिल्लर पण चिल्लर नसेलच. नसतील चिल्लर तर मी देतो. हा दे दे. थांब जरा देतोच म्हणल्यावर संपवतो. तुम्ही आला. अहो बरं झालं. बघा ना आईने स्वतःला सकाळपासून कोंडून घेतलंय. अहो जेवल्या सुद्धा नाहीत त्या. बर दे अगं भूक लागली की जेवेल आपोआप ती. अहो असं काय करताय. तुम्ही एकदा विचारून बघा ना. बाई किती जिद्दी आहे माहिती नाही तुला. उपयोग होईल का काही. मी सुद्धा माझी जिद्द सोडणार नाहीये. बरं जाऊ दे. जाम भूक लागली आहे मला. ताट घेऊन खोलीत. अहो तू माझं ऐका ना. तुम्ही एकदा तरी विचारून बघा ना. अहो किती झालं तरी तुमची आई आहे ती. आता मी काय करावं तुझी इच्छा आहे. तिचे पाय धरू का मिन्नतवारे करू. अहो मी असं काय म्हटलंय का. तुम्ही जरा फक्त एकदा विचारून बघा. माझी खात्री आहे त्या तुमचं नक्कीच ऐकतील. चला बघा. ठीक आहे तुझा एवढा आग्रह असेल तर आपण जाऊन येऊ. चल मी आहे. गाई काय रे. काय काम आहे. काम काय नाही. तू जेवायला येतेस ना. मला भूक नाही. हे बघ सुन बाईला सांग शेखरचं जेवण काढून ठेव म्हणावं आणि तुम्ही दोघं जेवून घ्या. अहो अहो आई असं काय करताय. अहो सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही. थोडं तरी खाऊन घ्या ना. अगं हर्षदा आज तुझा उपास आहे ना. तेव्हा तू जेवून घे. मला बाई भूक नाही. झालं तुझं समाधान. चल आता.
आता काय करायचं? जे ठरलं तेच करायचं, त्यात अजिबात बदल होणार नाही. तुम्ही माझं जर ऐकाल का? अगं तू तिची तरफदारी करतेस, तिची जिने तुझा क्षणोक्षणी पान उतारा केलाय, तुझ्या विरोधात मला भडकवलं, तिच्याबद्दल तुझ्या मनात अजून सहानुभूती आहे का? हर्षदा तू कशाची बनलीस ग? अहो असं काय करताय? किती झालं तरी मी एक सामान्य स्त्री आहे. मी काय म्हणते? बर बोल, काय म्हणते तू? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की. अगं बोलला काय बोलायचं ते? अहो आपण मूल दत्तक घेण्यापेक्षा. बाळ दत्तक घेण्यापेक्षा काय? नाही म्हटलं मूल दत्तक घेण्यापेक्षा तुम्ही दुसरं लग्नच का नाही करत? दुसरं लग्न? अहो खरंच आई जे म्हणतात त्यात गैर काहीच नाहीये. अहो किती झालं तरी शेवटी आपलं मूल ते आपलं मूल. हर्षदा तू काय बोलते याचं भान आहे का तुला? हर्षदा पुन्हा असं मला बोललेलं चालणार नाही, आणि हे खोळ तुझ्या डोक्यात आईनं भरले. अगं मी दुसरं लग्न करून सवत आणून देऊ आणि तुझं काय करू? अहो असं काय करताय? अहो मी सुद्धा तुमच्या जवळच राहणार आहे आणि तिलाही मी माझ्या धाकट्या बहिणीप्रमाणे सांभाळेन. एवढा त्याग करायची काही गरज नाहीये, मला ठाऊक आहे ते. काय? तू हा त्याग माझ्यासाठी आणि आईसाठी करायला निघालीस. अगं वेडे, मी आधीच तुला गमावलं होतं आणि पुन्हा गमवायची माझी तयारी नाही. आणि हे बघा, कोणीही कोणाला गमवत नाहीये. तुम्ही माझं ऐका, दुसरं लग्न करा. दुसरं लग्न? हर्षदा हर्षदा हा शुद्ध वेडापणा आहे. समजा मी दुसरं लग्न केलं, तिला मुलं नाही झालं तर? अहो तर तो नशिबाचा भाग असेल. आणि समजा लग्न झाल्यानंतर तुला स्वतःला मूल झालं तर? तर तोही नशिबाचाच भाग असेल. हे बघा, तुम्ही माझं ऐका, दुसरं लग्न करा. अगं पण हे बघा, आता पण नाही बिन नाही काही नाही, ठरलं म्हणजे ठरलं, कळलं? मी आईला सांगून येते. अगं हर्षदा, हर्षदा बेटा मिलिन, इसको कहते हैं इमोशनल ब्लैकमेलिंग. जीवनाचे झाले ऐकून होतो महती ती पाहिली मंगल मूर्ती, पतित पावन जगती तो हा लाडाचा गणपती. मंगल रूप हे पाहुनी माझे, मंगल रूप हे पाहुनी माझे, भान हरपुनी गेले. बोले 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 माझे मन आज बोले, झाले 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 सार्थक जीवनाचे झाले. बोले 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 माझे मन आज बोले, झाले 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 सार्थक जीवनाचे झाले. मन आज बोले, झाले 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 सार्थक जीवनाचे झाले. बोले 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 माझे मन आज बोले, झाले 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 सार्थक जीवनाचे झाले.
माझे मन आज बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले बोले बोले माझे मन आज बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले मन आज बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले बोले 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 माझे मन आज बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले ऐकून होतो महती पाहिली मंगलमूर्ती पतित पावन जगती तो हा लाडाचा गणपती मंगल रूप हे पाहुनी माझे मंगल रूप हे पाहुनी माझे भान हरपुनी गेले बोले बोले माझे मन आज बोले झाले 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 सार्थक जीवनाचे झाले काय मागितलं देवाकडे आम्ही काय मागणार जे मागायचं असतं ते स्त्रियांनी मागायचं असतं खरं आहे त्यांचं स्त्रीनं पतीसाठी उदंड आयुष्य मागायचं असतं आणि आयुष्यभर त्याच्या पावलांवर पाऊल टाकत निमूटपणे त्याच्या मागोमाग चालायचं कदाचित देवाची तशीच इच्छा असावी ही तर परंपराच आहे पण तरी सुद्धा या मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण हा देव करतोच म्हणूनच त्याला लाडका गणपती म्हणतात लाडका आणि लाडाचाही अरे धूम मचा दे धूम आई आई तू अजून जागीच आहेस आईची झोप उडवून आई तू जागी का असं विचारायला लाज नाही वाटत लाज अग मित्राची पार्टी होती पार्टी पार्टी म्हणजे दारूचीच ना ए पार्टी 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 दारूचीच असते लाज नाही वाटत तुला वरती दारू पिऊन असं बोलायला लाज आता त्यात कसली आली आहे लाज हा कसली आली आहे लाज उलट तुला अभिमान वाटला पाहिजे अभिमान पोरगा दारू पिऊन आलाय म्हणून अभिमान नाही दारू पिऊन आला म्हणून नाही काय तर तो मुलगा खरं बोलतो म्हणून जातो मी जाऊन झोपतो तुला जेवायचं नाही अग पार्टीत सगळी सोय असते गुड नाईट सकाळी बघते हा तुला सकाळी काय 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 बघणार आहेस तू चला सगळं भांडा फोडून दे ना ए चुप गपच मेल्या चला सगळं भांडा गप आली 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 लाईन वर आली गुड नाईट गुड नाईट थोडली मालक काय ग काय आई साहेब बोलत आहेत मी आलोच पण कोण कोण आहे तिथे वहिनी साहेब पण आहे बर तू जा हो हो मिलिंद सेठ तुम्ही ग्रेट आहात जावेदा जिंदगी है मोहब्बत तो एक जावेदा
तुमसे नैना लागे मिली रोशनी, तो से मन जो लागा मिली जिंदगी, तो से नैना लागे मिली रोशनी, तो से मन जो लागा मिली। काय झालं दादाला? दादा आला। अग बाई, अग हर्षदा, ए हर्षदा आले आले। अरे बाजू रे, काय आहे? अग आरतीचा ताट वाटी तयार ठेव बरं का, मिलिना आणि सुनबाई यायलाच लागली जणू। लवकर आण लवकर आणते आणते, चल चल लवकर। थांब थांब जरा, तिथेच थांब 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 थांब। अग हर्षदा ये लवकर ये। हो आले आले। अग बाजूला हो बाजूला। मिली मी थकली रे, मला थोडा आराम करायचा। सोड रे, आराम करायचा, जा जा। अग बाई बाई, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो, नाही का हर्षदा? हो ना। बर आई, आज जेवणाचं काय करू? नाही म्हणजे यांना वांग्याचं भरीत खूप आवडतं, करू? नको नको नको। हे बघ हर्षदा, आजपासून की नाही ह्या घरात सुनबाईच्या आवडी निवडी प्रमाणे सगळं काही होईल। अग नवीन आहे, रुळायला पाहिजे। आणि हो, आजपासून तू किचन मध्ये झोपायचं। काय काय कळत नाही? जा जा, आटप लवकर, आटपा लवकर सुनबाई। अरे केशवा, कधी आलास? हे काय, आताच येतो अक्का। पण असं अचानक आलास, कळवलं नाहीस ते? अग काम होत अर्जंट। मिलिंदकडे? मिलिंदकडे काम होत? अरे पण आताच पोर दमून आला रे, जरा आराम करतोय। काम कर अक्का, आताच आलाय म्हणतेस ना, असल अजून जागा असल। बोलो त्याला बोलो। अरे पण मला सांग ना तुझं काय काम, मी करेन ना। नाही काय काम, मिलिंदकडेच आहे, जा बोलो त्याला, त्याला सांग मामा बसलाय म्हणावं बाहेर। बर बैस, हा बैस। शेवंता, केशव मामांसाठी एक कप चहा आणून दे ग। अक्का हा, चहा बरोबर बिस्किट पण सांग। हा आता परवडतील। बिस्किट हो सांगते ना, बिस्किट पण आण ग। मिलिंद, ए मिलिंद, मिलिंद पायरी। आई काय ग? अरे खाली केशव आलाय, बसलाय हॉल मध्ये, तुला भेटायचंय म्हणतोय। जायला कशाला आला तो आता? कशाला म्हणजे 25,000 रुपये घ्यायला आलाय। 25,000 त्याच्या बापाने ठेवलेत? तू सांगायचं नाही का मी आराम करतोय म्हणून? अरे खूप सांगितलं पण जायचं नावच काढत नाही, ठाण मांडून बसलाय। मला वाटतं पैसे घेतल्याशिवाय तो काही निघणार नाही। आता काय करायचं ग? काय करायचं म्हणजे 1,000-2,000 हातात टेकवायचे आणि चालत करायचं। तुला वाटतं तो ऐकेल 1,000-2,000? त्याचा बाप ऐकेल, तू ते माझ्यावर सोड। तुझ्या खिशात किती पैसे आहेत? 1,000 आहेत ना, तेवढेच द्यायचे आणि लावायचं त्याला पळवून। चल चल चल। अरे केशव मामा आलाय। काय मामा केव्हा आलास? बरा आहेस ना? मी बरा आहे। काही चहा वगैरे घेणार? काही नकोय। हे बघ मिलिंद पायटाचं बोल, आपला जो काही व्यवहार राहिला ना तो व्यवहार संपवायला आलोय मी, लय काम पडलीत मला।
अरे मिलिंद, केशव मामाने तुझ्यासाठी केवढं केवढं केलं रे. अरे त्याला खुश नको का करायला मग? अगदी बरोबर आहे, मामाने जे माझ्यासाठी केलं ना खरंच कुणी करू शकत नाही. होय बाबा. राहू दे मामा. ए अरे हे हे काय? ए काय देतोयस? अरे तुला बक्षीस दिलंय रे. ए तू गप्पे मायला, तरी मला संशय होताच या अशा कटाची तू हेडमास्टरीन असणार. कधी ना कधी तरी तुझा नाटकी मुखवटा बाहेर येणार. कुठली शाळा, कोण हेडमास्टरीन, कसला संशय? काय काय ठरलं होतं आपलं? काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? 3 लाख रुपये हुंडा मी तुम्हाला मिळवून दिल्यानंतर 25,000 रुपये तुम्ही मला देणार होतात ना? काय म्हटलं? 25,000? नुसतं लग्न जमवायला 25,000? लग्न जमवून दिल्याचे 25,000 नाही मागत मी. तुमच्या तुमच्या दोघांच्या कटात सामील होऊन हात काळे करून घेतले ना, त्याचे पैसे मागतो मी. अरे आजवर या मामाचे हात क्रिसने काळे झालेच रे, पण हे असे काळे तुमच्या कटामुळे. काय कसला कट? काय बोलतोयस का मामा तू? ए रे माझ्या भाच्या, तू पण नाटकी मुखवटा लावलास होय रे. वेड घेऊन पेडगावला जाऊ नको. अरे अरे त्या गरीब मुलीला फसवायचं गोड गोड बोलून, हा तिच्याकडून संमती पत्र घ्यायचं, हा तिच्याकडनं घटस्फोटावर सही नाही घ्यायची का? तर तिच्या बापाची थोडीशी जी काही इस्टेट आहे ती तुमच्या हाताला लागावी म्हणून. म्हणूनच नाही का तुम्ही हे सगळं केलं? आणि त्यासाठी मला मला फशी दिलं तुम्ही. 3 लाख रुपये हुंडा मिळवून दिला मी तुम्हाला, त्यासाठी खोटी मेडिकल सर्टिफिकेट आणली. एवढंच सगळं विसरलं तुम्ही? नाही रे नाही, मीच मूर्ख असणार. पैशासाठी शेण खाणाऱ्यावर विश्वास ठेवला. झालं? अजून कुठे झालाय काही? नाही ठरवलं ना तर मोप तोंडावर बोलू शकतो मी. असो बोलून टाक, ओकून टाक सगळं पोटातलं. एकदा तुझं ओकून झालं कि मग चालायला लागायचं. आम्हाला काय बी फरक पडत नाही. बरोबर आहे, आता कशाला फरक पडेल तुम्हाला? आता मला जायलाच सांगाल तुम्ही. तुमचं झालं ना समज म्हणजे. ए मिस्टर, माइंड युअर लँग्वेज. ए जा रे, इंग्लिश नको फाडूस. मायला माझ्या माय मराठीची 12 आकडी काढली ना, तुझी इंग्लिश जाईल तेल लावत. मला सांग, तुला धक्का मारूनच बाहेर काढतो. ए कुठे? अरे धक्के मारायला तुझा बा यायला पाहिजे. ए अक्का जा, एक दणका दिला ना तर इथं 25,000 वसूल करेन मी. बस बस झालं, बहिणीवर हात उगाळण्यापर्यंत मजल गेली तुझी. चल चालायला लाग. जातो ग जातो. अरे एक सांगून ठेवतो तुम्हाला, आज जे पेरलंय ना तेच उद्या उगवणार आहे. उगवू दे. मिलिंद, लांबच्या भाड्यासाठी रिक्षा जागेवर लावून ठेवली ना तर जवळची छोटी छोटी भाडी निसटतात. तसं होणार तुमच्या आयुष्याचं रे शेण किड्यानो. अरे जा. हर्षदा हर्षदा हर्षदा, पोरी पोरी, मी तुझी माफी मी मागण्याच्या लायकीच आला. पोरी तू मायर गेली असताना या दोघांनी हा कट केला आणि मी पैशाच्या हव्यासा पायी हा मामा विकला गेला ग पोरी. नाही पोरी नाही, तुझं आयुष्य बर्बाद करायला आपण कारणीभूत आहे. माफ कर असं म्हणणार नाही मी पोरी. पोरी एक सांगतो, निर्णय घे आणि सरळ यांना कोर्टात खेच. मी आहे तुझ्या पाठीशी, निदान आयुष्यात तेवढं तरी पुण्य लाभेल मला. या दुगर यो केशव मामा फक्तच मीटर चालू करून धावला, पण आता आता केशव मामाच्या आयुष्याची रिक्षा धावलती तुझ्यासाठी पोरी. बिना मीटरची का वागला तुम्ही असे माझ्याशी? अहो असा कोणता गुन्हा केला होता की ज्याची शिक्षा दिली तुम्ही मला? आई अहो काय
काय नाही केलं मी तुमच्यासाठी, माझं सर्वस्व वाहिलं मी तुमच्या चरणांवर, माझं काळीत जरी कापून मागितलं असत ना तर ते सुद्धा दिलं असतो मी, त्यासाठी इतका इतका मोठा बनाव करायची काय गरज होती? पण केलं ते केलं, पण निदान मला कळणार नाही याची तरी खबरदारी घ्यायची. आता तुला कळलंय ना काय करणार आहेस तू? काय करणार? आता मी तुम्हाला सोडणार नाही, सगळ्या जगाला ओरडून सांगणार, कळू दे सगळ्यांना तुम्ही किती नीच आहात ते. आम्ही नीच आहोत काय? बोलायला लागली काय? सांगायला तू जिवंत राहशील तर ना. आम्ही किती नीच आहोत हे दाखवूया तिला. सोडा मला, सोडा सोडा मला. तुला किती नीच आहोत ते. नाहीतर कोण वाचवणार? आता आमचं नातं गेलं उडत, आता त्या हरामखोर माय लेकरानं चुलीत घालतो. चल आता सोडून देऊ तुला. एमिलिन धर तिला, मी रॉकेलचा डबा काढते. सोडा मला, सोडा मला. अगं आई लवकर का. अरे माणसाच्या जन्माला येऊन हैवाना सारखे वागताय तुम्ही. अगं भवाने बाई असो दुसरे बाईशी अशी वागतेस तू? नाही नाही रडू नको, नाही तुला काय बी होणार नाही. चल तू माझ्याकडे चल. तुझं लग्न झालंय ना, मग हा असला ड्रेस. सो व्हॉट, मी मॉडर्न जमान्यातली मुलगी आहे. बाय द वे, माझ्या वाढदिवसानिमित्त मी हॉटेल ब्लू नाईट मध्ये पार्टी अरेंज केली.
तर सासूबाई तुम्ही नक्की या, तुमच्यासाठी खास सरप्राईज. ओके डार्लिंग, बाय बाय. काय चिरकट काय बघतस, तू पण ये. बाय. अरे बाबा. ओहो ओहो, चहा या. हर्षदा, अगं असं काय झालं? हर्षदा, अगं हर्षदा, अगं अगं काय झालं पोरी, अगं सांग तरी. आई आई मी फसले ग, आई मी फसले ग. नाही पोरी, काय झालं सांग. आई, शेवटी माझाच अंदाज खरा ठरला. पोरी, तू हे संकट आपण म्हणून स्वतःहून ओढून घेतलंय. ठीक आहे, या विषयावर नंतर बोलूया आपण. हे बघ पोरी, चिंता करू नको, आपली कुल फॅमिली सारं काही ठीक करील. अण्णा, शांत बेटा, शांत, काळजी करू नकोस. तुझा हा बाप अजून जिवंत आहे ना? तुम्ही तिकडे काय करताय? इकडे या ना. यश, या माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि हे माझे दीर शेखर. हाय. आणि हा माझा मित्र यश, यशराज जगदाळे. बाय द वे, काय घेणार यश? डार्लिंग, खरंच काय नको, खूप उशीर झालाय मला. हे काय रे, आता झालास आणि लगेच चाललास. अगं ये ना अधून मधून. प्रॉमिस प्रॉमिस. काय ग सुनबाई, कोण होता तो? सांगितलं ना, मित्र होता. मित्र? मित्र का आणखीन कोण? काय काय म्हणायचं काय तुम्हाला? मला काय म्हणायचंय ते तुझ्या चांगलं लक्षात आलं की बरं सुनबाई. सारखा हातात हात काय, मिठ्या काय, चुंबन काय, शी, आणि ते सुद्धा आमच्या समोर. अगं जनाची नाही, निदान मनाची तरी लाज ठेवायची. हे तुम्ही मला सांगताय? लाड, लज्जा, नीती, शरम, हे तुमच्या तोंडात शोभून नाही दिसत सासूबाई. किती आहेत हे? 3 लाखाचा हुंडा दिलाय माझ्या बापाने, कळलं? आणि हो, माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर केलेला मला मुळीच आवडत नाही, कळलं? आणि काय रे, काय
हे काय डोळे वटारून बघतोय? हे डोळेत ना डोळे, हातात काढून देईन, कळलं? अजून ओळखलं नाही तुम्ही मला? सुन भाई, चुप! आवाज चढवलेला आवडत नाही मला. बाजूला अभिनंदन आबा, अभिनंदन. अक्षय, अरे भाग्यवान आहे मी, मी आजोबा झालो, मी आजोबा झालो. काकू का अगं, केव्हापासून कोकलतो मी. अण्णा आणि काकू कुठे आहेत? अरे आई आणि अण्णा तालुक्याला गेलेत, बाबांचं काही बँकेत काम होत ना म्हणून. बर बर, आलेले काकू. झोपलाय तो, खूप मस्त करतो, रात्रभर जागतो आणि दिवसा झोपा काढतो. बर तू बस ना, मी चहा आणते तुझ्यासाठी. नाही नाही, चहा वगैरे नको आणूस, मला शाळेत जायचंय. मी तुझ्यासाठी दांडेकरांची मृण्मयी कादंबरी आणली. मी वाचली, खूप सुंदर कादंबरी. तुझ्यासारख्या मुलीने वाचली ना तर तू संपेपर्यंत ठेवणारच नाहीस. अग अशी काय पाहतेस? काही नाही रे, तुझं ते निष्पाप निरागस रूप खरंच जिच्या पदरी पडशील ना, खूप भाग्यवान असेल ती. पुन्हा आलीस त्या विषयावर. बर ते सगळं जाऊ, तू पुढे काय करायचं ठरवलंयस? अजून तरी काही नाही. अरे मी एक परितत्य, समाजात मला ना मान ना सन्मान, आणि मी जेव्हा घरातून बाहेर पडेन ना तेव्हा समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल रे. अगं तसं तसं काही होणार नाही. अगं जे झालं त्यात तुझा काय दोष नसेलही कदाचित, पण समाजाला कोण सांगणार? शिवाय अक्षय, अरे आता तर या दुःखाची मला सवय झाली रे. आपल्या माणसाला दुःख नाही सांगणार, मग कुणाला सांगणार? आपला माणूस? अक्षय अजूनही तू मला आपलं समजतोस? आपल्या माणसाला आपलं नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? हर्षदा, त्यावेळेला मी प्रेम केलंय तेही खरंच होतं. गरिबीमुळे मर्यादा पडल्या म्हणा, पण आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे. तू मला संधी दिलीस तर मी तुझा अजूनही स्वीकार करायला तयार आहे. माझा निर्णय मी आता तुला सांगितलं, उत्तराची अपेक्षा आता तुझ्याकडनं. येतो मी. Bye.
शाश्वतक दिला समर्था देई पणती प्रकाश भास्कराच्या विरहाने झाले मलूल आकाश ओ तिनी सांझ झाली समर्था देई पणती प्रकाश भास्कराच्या विरहाने झाले मलूल आकाश आश्वासक दिला
आज लवकर आलेस ना घरी? बघ स्वतःच्या डोळ्यांनी. उल्का उल्का बाहेर ये. काय आलं? काय बोलतोय? काय आलं? लाज नाही वाटत? तुमच्या डोळ्यात शेण खाऊन मला विचारते काय ओरडताय म्हणून. आणि तू तुझा कुठे आहे? ए मिशेल, माइंड युअर लँग्वेज. जास्त घसा फोडू नकोस, घशाला कोरट पडेल. माझं नुसतं नाव ऐकून लोकांना मुताला होतं, समजलास? 3-3 लाखाची हुंडी आणि 2-2 बायका हव्यात तुला. तिच्या बापाने घाई केली म्हणून माझा माल तुझ्या हातात पडला. एक बायको असताना तुला दुसरीची का जरूरत पडली रे? तिला वाहन सोडून घराबाहेर काढलंस तेव्हा लाज नाही वाटली तुला? स्वतः 2-2 बायका भोगायच्या ते चालत, पण बायकोचा एक मित्र मात्र सण नाही हो तुला. लोट हुंड्याचे 3 लाख आणि लग्नाला झालेला 2 लाख रुपये खर्च. हॉटेल गार्डनला ठीक 11 वाजता घेऊन यायचं आणि तेथेच तुला मी डायव्होर्स पेपर देईन, समजला? चल हट. माझ्या पोराला कुठल्या मुहूर्तावर ही सूर करून आणली? माझ्या पोराच्या आयुष्याचं वाटोळे झालं ग बाई. बस बस फार झाले आता तुझ्या फेऱ्या. नुसत्या फेऱ्या म्हणून का होणार आहे का? मग काय उड्या मारू? नाहीतरी आजपर्यंत तुझ्या सांगण्यावरून उड्याच मारत आलोय म्हणून तर हा कपाळ मोक्ष झालाय. होय रे, मी खूप सांगितलं पण तुला अक्कल नको काय? हे बघ, डोकं फिरू नकोस माझं. पैशाचा सोस तुलाच होता ना, झालं ना पुरा? हुंड्याचे 3 लाख तर गेलेच गेले, वरून लग्नाचा खर्च म्हणून 2 लाख वसूल केले त्या हरामखोराने. हो रे, पण त्याला पैसे देण्यापूर्वी पोलिसात तक्रार तरी करायची होती का? तरी मागितले म्हणून नेऊन द्यायचे पैसे. पोलिसाला घाबरायला का? तो सामान्य माणूस वाटला का तुला? म्हणजे नामचीन गँगस्टर ब्लॅक कोबरा आहे तो. नशीब समाज एवढ्यावरच निभावलं. तू जर पैसे द्यायला विलंब केला नसता ना, हा दुसऱ्यांदा मार पडला नसता मला. दादा, आई, दादा, पेढे घ्या, पेढे पेढे पेढे. काय रे शेखर, एक तर आम्ही दुःखात आहोत आणि तू आता पेढे वाटत फिरतोयस का? तुला जीवाला वाटतं की नाही? नाही, जीवाला वाटतं म्हणूनच तर फिरतोय. काय काय? नाही नाही, याचा आनंद झाला नाही मला, मला वेगळ्याच गोष्टीचा आनंद झालाय. हे घ्या ना, घ्या पेढे, घ्या पेढे पेढे. आई आई आई, हा घे ना पेढा. नको मला. आई घे ना, घ्या आई 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 पेढा. अरे अरे, काय कसा लागला पेढा? आता पेढा कसा लागणार? पेढ्यासारखा पेढा. ते जाऊ दे काय. काय रे शेखर, कशाबद्दल पेढे वाटतो तू? कशाबद्दल म्हणजे मी काका झालो. काय काय? होय, मी काका झालो. म्हणजे हा काका म्हणजे हर्षदा वहिनींना मुलगा झाला. आई आई आई, मी बाबा झालो, तू आजी झालीस. आपल्या वशाला कुलदीपक मिळाला, कुलदीपक मिळाला रे. मी आजी झाली, तू बाबा झाला. मिलिंद, आपण उद्या हर्षदाला आणि बाळाला घरी घेऊन येऊया. हा, मी माफी मागेन तिची, तू पण माफी माग. हा, खूप साधी आहे रीती, खूप साधी आहे. आणि हर्षदा मोठ्या मनाने आपल्याला माफ करेल रीती, मोठ्या मनाने माफ करेल ती. हो आई. अगं हर्षदा म्हणजे हर्षदा. अरे पण शेखर, तुला हे सगळं कसं कळालं? अगं आई, त्यांच्या गावचा अक्षय दादा आहे ना, तो मला पुण्याला भेटला होता, त्यानेच ही खबर दिली. आपण जायचं बरं का? चल तयारी व्हायला लाग, लगेच आपण हर्षदाकडे निघूया. हो. नमस्कार अण्णा. कोण? जाऊया बापू. आणि कमलाबाई, तुम्ही सुद्धा? हो, नमस्कार करतो. या ना, या बसा बसा. अहो अहो, ऐकलंच का? बघा तरी कोण आलेत ते. अहो आले आले, लवकर या. काय म्हणता? हो, तिकडे जाऊया बापू आलेत.
विहीनबाई आल्यात. विहीनबाई तुम्ही कधी आलात? हे आत्ताच आलो. बसा. हा बोला जाऊ बापू, कसं काय येणं केलं? अण्णा सांगायचं म्हणजे बायको आणि मुलाला न्यायला आलो. आतापर्यंत झालं ते विसरून जा. तुमची आणि हर्षदाची मी माफी मागायला आलो. अहो आमची माफी कशाला मागताय? बायको तुमची, मुलगा तुमचा, हा आम्ही रोखणारे कोण? आम्ही एकदा मुलगी दिली ना ती तुमची झाली, आमची ती फक्त पाहुणे. हा सगळा त्यांच्यावरचा हक्क तुमचा. मग मी माझ्या मुलाला पाहू? हो पहा, चला ना. हर्षदा अगं पाहिलंस का कोण आलंय ते? खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर. हर्षदा काय हा वेडेपणा? अगं हे तुझे पती आहेत, या सासूबाई आहेत, तुला न्यायला आले. हो हर्षदा आम्ही तुला न्यायला आलो आहोत, याद राखा जर मला सुनबाई म्हणाला तर. हर्षदा हा काय मूर्खपणा आहे? अगं आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करतात? आई अगं अगं तू काय यांच्या मान अपमानाची पर्वा करतेस? अगं तुमच्या जोड्याकडे पण उभी राहण्याची यांची लायकी नाहीये. हर्षदा अण्णा अण्णा तुम्हाला राग आला असेल माझा, अण्णा मला माफ करा, पण अण्णा तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकं सगळं भोगलाय हो मी यांच्याकडून. ही माझी सासू. अण्णा त्या घरात पाय ठेवल्यापासून आईचा मान दिलाय मी यांना, पण त्या बदल्यात काय दिलंय ह्याने मला? आयुष्यभराचं दुःख. अण्णा अहो ही सुद्धा कधीतरी कुणाची सून होती ना, आणि शिवाय किती झालं तरी ही सुद्धा एक स्त्रीच ना, पण तरी दुसऱ्या स्त्रीच्या भावना कळू नाही. आणि हा माझा नवरा, केवळ देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हिने माझ्या गळ्यात माळ घातली म्हणून हा माझा सर्वे सर्वा. आई अग काय अपेक्षा असतात ग एका पत्नीच्या आपल्या नवऱ्याकडून? अग तिला हवा असतो एक फक्त विश्वास, तो तर याने मला कधी दिला नाहीच, पण जेव्हा मीच विश्वासाने मान दिली मी यांच्या हातात तर त्या विश्वासाने गळाच चिरला ग माझा. पोरी झालं गेलं विसरून जा, लक्षात ठेव पती हाच परमेश्वर असतो. परमेश्वर? अण्णा परमेश्वरच अंश जरी पतीत नसला तरी त्याला परमेश्वर म्हणतात? अण्णा अहो हा कुठला न्याय? हे बघ बेटी, आम्ही जरी तुझे आईबाप असलो ना तरी आमचा तुझ्यावर काही हक्क नाही, काही अधिकार नाही. वा अण्णा वा, मुलीचं लग्न झालं की तिच्या आई वडिलांना एक मात्र बरं असतं, कायमची जबाबदारीतून मुक्तता. जिकडे मुलगी दिली तिकडे ती गेली. पण अण्णा आता मी ती पूर्वीची हर्षदा राहिलेली नाही, मी आजच्या युगातील एक परिपूर्ण स्त्री आहे, पुराण मतवादी नाही. अण्णा अहो एक पत्नी म्हणून माझा यांनी कधीच आदर केला नाही, शिवाय सून म्हणून सासूबाईने माझा कधी स्वीकार केला नाही, आणि म्हणूनच आज मी या बंधनातून स्वतःला मुक्त करते. पुरी पण पुरी तू जाणार कुठे? जिथे मी तो विश्वास, तिथे मिळतं निखळ निखळ प्रेम. अण्णा अहो तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका. अक्षय काय? अर्ष अक्षय मी आता या क्षणी हे घर सोडते, मला तुझा निर्णय मान्य आहे. पाहिलं ना आप
हर्षदा भाग्याची आहे, भाग्याची।